वसई विरार परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत काही कमी होत नाही। चार दिवसापूर्वी नालासोपाऱ्यात देखील कुत्र्यांनी अनेक लोकांना चावा घेतला होता। तर आरनाळ्यातली देखील घटना ताजी असतानाच वसईच्या भोईदापाडा परिसरात अशीच घटना घडलेली आहे। मी सध्या वसई पूर्वेच्या भोईदापाडा परिसरात उभा आहे आणि या परिसरात लहान मुलांसह महिलांना देखील कुत्र्याने चावा घेतलेला आहे। गेल्या 7 दिवसात अनेक ठिकाणी या कुत्र्याने लोकांना चावा घेतलेला याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आलेली आहे, परंतु महापालिकेने याची कोणतीच दखल घेतली नाही। भोईदापाडा गावात सध्या भटक्या कुत्र्यांची दहशत असून 8 दिवसात गावातील 7 महिला तसेच वयोवृद्ध आणि लहान मुलांना या भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांचा चावा घेतला आहे। वसई विरार शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि ही संख्या रोखण्यासाठी पालिकेकडून कोणतीच उपाययोजना केली जात नाही। याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केलेला आहे। दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचं प्रमाण वाढत असल्यानं वसई विरार पालिका अद्याप भटक्या कुत्र्यांचा कोणताच बंदोबस्त करत नाही, यासाठी कोणती पावले देखील उचलले जात नाही। तर विशेष म्हणजे मागील 12 वर्षांपासून शहरात एकही श्वानगणना झालेली नसल्याने पालिकेच्या बेजबाबदार कारभाराला पुन्हा एकदा सवाट्यावर आलेला आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पालिका किती गाफील आहे हे यातून दिसत आहे। रस्त्यावर टोळक्यांनी श्वान वावरताना दिसत आहे, त्यात पालिकेकडून राबवण्यात येणारी निर्बीजन प्रक्रिया अत्यंत संत आहे। केवळ एकच निर्बीजीकरण केंद्र पालिका स्थापनेपासून चालवत असून मागील 9 महिन्यांपासून केवळ 2000 नसबंदी केली आहे। त्यात 3 केंद्राचा प्रस्ताव अद्यापही पालिकेने मंजूर केलेला आहे। यामुळे शहरातील श्वानांची संख्या दुपटीने वाढत आहे। मोठ्या प्रमाणावर या भोईदापाडा परिसरात कुत्र्याची दहशत आहे। इथे 32 वर्षाच्या वैशाली चव्हाण, 7 वर्षाचा आयुष बाबूराव कडकरे आणि 8 वर्षाचा निलेश जयस्वाल सहित 55 वर्षाची भीमा मंजुळकर आणि 55 वर्षांची माधुरी तिवारी या 8 जणांना कुत्र्याने चावा घेतलेला आहे। याबाबतची तक्रार पालिकेकडे करण्यात आलेली आहे, परंतु 8 दिवस झाले तरी पालिकेचं कोणतंही पथक इथे पाहणीसाठी आलेलं नाही। या कुत्र्यांच्या दहशीला जर वेळीच आळा घातला नाही तर येत्या काळात भोईदापाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर अनेकांना याचा सामना करावा लागू शकतो, परंतु पालिकेला जाग कधी येणार पाहावं लागणार आहे। याबाबत स्थानिकांशी आणि काही समाजसेवकांशी आम्ही चर्चा केली, ते काय बोलत आपण ऐकूयात। मागील 8 दिवसापासून या ठिकाणी कुत्र्यांनी मोठी दहशत घातलेली आहे। मात्र इथे 55 वर्षाची वयोवृद्ध महिला आहेत, त्यांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे। काही लहान मुलं आहेत 2-3, त्यांना देखील चावा घेतलेला आहे। मात्र पालिकेकडे तक्रार करून देखील पालिकेचं पथक या ठिकाणी फिरकलेलं नाही। अरे मी ब्रश करत होता तेव्हा चावला ना, नाही बाहेर तिकडे मी गल्लीत उभा होता। कोणाला चावला? मामीला चावला सर। मामी नोला पण चावला। वैशाली चव्हाण इथे खाली, ती मला वाटलं लहान मुलाला चावले म्हणून खाली बघायला सगळी जमा झालेली। तर तेवढ्यात हा पोरगा ब्रश करत होता, त्याला पकडला आणि त्याला चावला सोडला आणि ते आमच्या पाठी पळाला आणि दुकानाकडे मला चावला खाली। तुम्हाला कुठे चावलं? इथे पायाला चावलंय। ललिता जयस्वाल 8 वर्षाचं आहे, त्याने दुधाला पाठवलेली सकाळी 8 वाजता काटला त्याला। अच्छा, एरियामध्ये किती लोकांना चावलंय? एरियामध्ये आई ते 3 जण आणि 4-5 झाले। किती कुत्रे असे एरियामध्ये? असे मला ना तर कुत्रे भरपूर पडले की त्यांनी चावला मला। कुठं नाही होईल, कुत्ता काटा आहे।